आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई फिर उलट असो असो हा नाही सोडत असतो तुझं खरं सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही मी. खोर मॅडम काय झालं? काय झालं ते तुझ्या भावाला विचार. तुम्ही त्याची कॉलर का धरली आहे? त्याच लायकीचा येतो. हे बघा मॅडम प्लीज शांत व्हा आणि काय झालंय ते सांगा. गौरवनी मयुरीच्या अंगावर हात टाकलाय. काही काय बोलताय तुम्ही? त्याची हिंमतच कशी झाली माझ्या मुलीच्या अंगाला हात लावायची? गौरव अरे काय बोलताय ती? आत त्याला काय विचारताय? मी सांगते तुमचा मुलगा माझ्या मुलीला माझ्याच खोलीमध्ये मिठी मारत होता. गौरव नाही नाही आई अगं घरात कोणी नसताना माझ्या मुलीचा गैरफायदा घेत होता तो. सविता मॅडम हे बघा तुम्ही आता वाटेल ते बोलताय. गौरव असं नाही करू शकत. असं तुला वाटतंय पण मी जे सांगते ते केलंय गौरवनी. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज? अगं माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय मी. गौरव अरे काय बोलताय त्या? उगाच गौरव गौरव करू नका. मला चांगलंच माहितीये तो कसा आहे ते. अहो खाली मुंडी आणि पाताळ धुंडी असा आहे तो. आणि काय तुम्ही काय आम्हाला छळायचंच ठरवलंय? आधी तुमची ही रडकी मुलगी ती छळून गेली आम्हाला, त्याच्यानंतर आता हा गौरव. आणि जर काही कसर उरलीस तर ती पुरी करायला गिरीजा आहेच. अहो तुमचा मुलगा बाहेर काय करतोय जरा लक्ष ठेवा. उगाच आमच्या डोक्याला ताप. अजून किती मुलींना मिठ्या मारत फिरत असेल देव जाणे. हे बघा मॅडम माझा गौरव असं काय करणार नाही. अहो पण तो असंच करतोय. उगाच तुमच्या मुलामुळे चार मुलींचे आयुष्य नको बर्बाद व्हायला. हे बघा मॅडम माझा गौरवावर विश्वास आहे. विश्वास ठेवण्यापेक्षा जरा मर्यादेत ठेवा त्याला. म्हणजे विश्वास आहे त्याच्यावर. नाही आपण ना आपण एकदम मयुरीला विचारूया काय झालंय ते. तिला काय विचारायचं? मी सांगते ना माझ्या समोर हा तिला मिठी मारत होता. अहो मॅडम पण कधी कधी दिसत तसं नसतं. कधी कधी नसतं पण यावेळी तसंच आहे. आता बघ पकडला गेलाय म्हणून घाबरून कसा गप्प बसलाय तो. अगं त्याची काही चूक नसती ना तर आता चार शब्द सुनावले असते त्यांनी मला. अहो तुम्ही नाही नाही ते आरोप केल्यावर कुठलाही माणूस घाबरेल ना. आता तुम्ही तसंच म्हणणार पण मला चांगलं माहितीये हे सगळं जे काही तुम्ही करताय ना ते मला छळण्यासाठीच करताय. काय बोलताय तुम्ही? अहो असं का करू आम्ही? का करू? तुमचं पोट नाही ना भरत त्याच्याशिवाय म्हणून काहीतरी करत राहता तुम्ही. अरे रे 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 काय हो काय हालत करून ठेवली तुम्ही याची? अहो किती चांगला मोठ्या घरातला मुलगा आहे त्याला सुद्धा कामाला लावलं तुम्ही. माझ्या मुलाप्रमाणे ह्याला सुद्धा घर जवळ करून घ्यायचा इरादा आहे की काय तुमचा? अहो माझ्या मुलाला तोडलं माझ्यापासून. निदान ह्याला तरी याच्या आईपासून नका तोडू. बास झालं खूप बोललात तुम्ही. का ग खरं बोलले तर मिरच्या झोंबल्या का नाकाला? तुला वाटतंय तशी नाहीये ही माणसं. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळेच आहेत. आणि आयुष्य उद्ध्वस्त करतील तुझं आणि मजा बघत बसतील. सावध हो आणि आत्ताच निघून जा. अहो काय काय बोलताय तुम्ही? अरे तुला जे समजत नाहीये तेच बोलते मी. चांगल्या घरातल्या मुलांना फसवायचं आणि घर जवळ करून घ्यायचं हाच तर धंदा आहे यांचा.
मला वाटलं होतं तू हुशार आहेस, पण नाही, तू सुद्धा यांच्या बोलण्यात अडकलास. हे बघा, असं काही नाहीये. अरे देवा, यांच्या बोलण्याने एवढी भुरळ घातली की काय तुला, तुला खरं खोटं काहीच कळत नाहीये. अरे बघ ना, सगळं डोळ्यासमोर आहे तुझ्या. माझ्या मुलाला आधी फसवलं त्यांनी आणि आता तुला फसवतायत. तुम्ही आता वाटेल ते बोलत सुटलायत. आवाज वाढवून सत्य बदलणार नाही. अहो सत्य काय ना हे अख्ख्या जगाला माहितीये. लागली गिरीजा बोलायला, म्हणजे आता काही बाई बोलून तू माझा आवाज बंद करणार. बघा जरा शांत व्हा, आरडाओरडा करून प्रश्न सुटणार नाहीयेत. आधी आवाज तिने चढवलाय. हो जसं काय आल्यापासून तुम्ही शांतपणेच बोलताय ना. अगं गिरीजा तू तरी शांत राहा. नाही विक्रांत, यांच्याशी ना ह्याच भाषेत बोलणं गरजेचं आहे, नाही तर गोष्टी डोक्यात नाही शिरत रे यांच्या. अच्छा, माझ्या डोक्यात शिरत नाही काय? वा, म्हणजे मी काही मूर्खासारखीच बोलते? अगं आल्यापासून इतकी बोंबलून सांगते मी की मयुरीच्या अंगावरती या गौरवनी हात टाकला ते नाही तुमच्या कोणाच्या डोक्यात शिरत काय? हो, कारण गौरव असं करू शकत नाही. हो पण घरात कोणी नाही हे बघून त्यांनी हे केलंय. हे तुमचे संस्कार? माझ्या मुलांवर चांगलेच संस्कार केलेत मी, ते दिसतच आहे. तुमच्या मुली दुसऱ्यांच्या मुलांना फसवून घर जावई बनवून आणतायत आणि मुलगा दुसऱ्यांच्या मुलींना मिठ्या मारत बसलाय. मॅडम बास झालं. गौरव तू सांग मला काय झालंय ते. हे बघ, मला यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. नाही गं, त्यांना वाटतंय तसं काहीच नाही झालंय. मग काय झालंय? अरे मग काय झालंय ते तरी सांग ना तू. आता हा काही बाई सांगणार आणि ही गिरीजा त्याच्यावरती विश्वास ठेवून माझ्याशी भांडण करणार. अहो तुम्ही त्याला बोलूच देत नाही मॅडम. कशाला बोलू द्यायचं त्याला? हा माझ्या मुलीला फसवतोय हा. अहो नाही नाही ताई, या जे म्हणतात तसं काहीच नव्हतं झालं. अरे मग काय झालंय ते तरी सांग ना बाबा. एका पालेला एवढं घाबरतेस? हा मग दुसरी. मयुरी, चल ठीक आमच्या घरातून. मयुरी यार हे काय होऊन बसलं? ताईने तिथे जाऊन तमाशा नाही केला म्हणजे मिळवलं. काहीतरी करायला हवं पण काय करू मी? ताईने रूम मध्ये बंद करून ठेवलंय. दादा, हा दादाला कॉल करून बघते. हा मयू बोल ना. हॅलो दादा. दादा एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? मला ते सांग, तू कुठे आहेस? अगं काही नाही, हर्षूला समोसा हवा होता, तो जाण्याला आलो होतो. आता जातोय घरी, बोल ना काय झालं. दादा तू लवकर घरी पोहोच. अगं हो जातोच आहे मी, पण काय झालं ते सांगशील का मला? दादा ते आता आई गौरवला त्याच्या घरी घेऊन गेलीय. ती नक्की तमाशा करेल, तू प्लीज लवकर घरी जा. पण तू कुठे आहेस? अरे मला आईने रूम मध्ये कोंडून ठेवलंय. मयुरी अगं तुला चांगलाच घोळ घालून ठेवलायस. दादा माझ्यावर प्लीज विश्वास ठेव, आम्ही काही चुकीचं वागत नव्हतो. मयुरी माझा आहे विश्वास तुझ्यावर. अगं पण आईचा गैरसमज झाला त्याचं काय करायचं? अरे म्हणूनच सांगते मी तुला की तू लवकर घरी जा, नाही तर ती सगळ्यांना धारेवर धरेल. ठीक आहे मी जातो घरी. आणि दादा तू प्लीज घरी जाऊन सगळ्यांना सांग की आई म्हणते तसं काही झालं नव्हतं. अगं हो 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 हो
ते मी बघतो काय करायचं ते. तू नको टेन्शन घेऊस, चल ठेवतो मी. ओके. हे बघा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, आम्ही असं काही चुकीचं करत नव्हतो. अच्छा म्हणजे इथे सुद्धा मीच चुकीचं बोलते का? अहो तुम्ही चुकीचे आहात असं मी म्हणतच नाहीये, मी फक्त माझी. बस काही बोलू नकोस. हे बघा तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. माझा काही गैरसमज झालेला नाहीये. आता पकडला गेलायस ना म्हणून हे असं सगळं बोलतोयस तू. नाही मला तिकडे यायला जरा जरी उशीर झाला असता ना तरी आमच्या आबरूचे धिंडवडे काढले असतेस तू. नाही असं अजिबात नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचा खरंच खूप मोठा गैरसमज झालाय. विश्वास तुझ्यावर? अरे तुझ्यावर काय, तुझ्या घरातल्या कोणावरच माझा विश्वास नाहीये. सविता मॅडम तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि तो म्हणतोय ना त्याने काही चुकीचं केलं नाहीये, मग तुम्हाला वाटतंय तसं खरंच घडलं नसणार. घेतली लगेच भावाची बाजू. अगं दुसऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त करणारे तुम्ही, तुमच्यावर काय विश्वास ठेवायचा. आई हो तुम्ही, तू तर बोलूच नकोस. माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंय सू, आणि आता माझ्या मुलीच्या जीवावर उठलायत. ओ असं खरंच काही नाहीये. माझ्या मुलीचं आयुष्य मी तुला बर्बाद करू देणार नाही. तिच्या आसपासही फिरकायचं नाही सा तू, तिच्या लायकीचा नाहीयेस तू. लांब राहायचा मयुरीपासून. आई या साहेब, आलात तुम्ही, तुमचीच कमी होती. अरे साहेब काय म्हणते मी, तू तर घरगडी आहेस नाही का? बर काय काम करायला गेला होतात? अगं हर्षूला समोसे खायचे होते, ते आणायला गेलो होतो. आता ही अशी कामं द्यायला लागले वाटत तुला? हे काय हे, हा सामोसासाठी माझा मुलगा उन्हामध्ये फिरत होता. बघितलंस का विघ्नेश? अरे यांच्या लेखी तुझी काय किंमत आहे ते कळलं का तुला? आता नोकर बनवून ठेवलंय तुला. आई प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस, तू चुकीचं काहीतरी बोलू नकोस. तू बाहेरच मला बोलायचं तुझ्याशी. चल नाही, जे काही बोलायचं ते इथेच बोल सगळ्यांच्या समोर. तुला माहित नाहीये इथे काय झालंय ते? अगं मला सगळं माहितीये, तू चल बाहेर. तुला काय माहितीये? अरे या गौरवनी मयुरीच्या अंगावर हात टाकलाय. आई उगाच चुकीचं काहीतरी बोलू नकोस, तू चल मला बोलायचं. चल अरे या माणसांची लायकी नाही आपल्या समोर उभं राहायची. गौरव सोडणार नाहीये मी तुला. अरे देवा. विक्रांत नाही तोपर्यंत ऑफिसची धुरा मलाच सांभाळावी लागणार. ऑफिस बघू, ऑफिसमध्ये जरा फोन करून काय चाललंय ऑफिसमध्ये. देशपांडे त्याने कधी फोन केला होता? हा कॉल कोणीतरी रिसीव्ह केलाय. मीना बघूया काय म्हणतात देशपांडे साहेब. हॅलो. काय रे तू फोन केला होतास मला? हो रे, विक्रांत इथे इंटरव्ह्यू साठी आला होता. काय मग कसं झाला त्याचा इंटरव्ह्यू? नाही रे मी घेतलाच नाही. का? अरे वहिनींकडनं कळलं मला सगळं, खूप वाईट वाटलं रे. काय कळलं तुला? अरे जाऊ दे ना, या वयात मुलांकडनं अशा चुका होतातच. अरे तसं काही नाहीये, विक्रांतचं काही चुकलेलं नाहीये. अरे असं काय करतोयस? वहिनी मला म्हणाल्या त्याचं कामात लक्ष नसतं म्हणून कंपनीला लॉस बेअर करायला लागलाय. अजून काय सांगितलं तुला तिने? हेच की विक्रांत कोणत्या तरी मुलीच्या नादाला लागलाय, सांगूनही ऐकत नाहीये म्हणून तू त्याला कंपनीतनं काढून टाकलंयस. काय करू मी या बाईचं? हिच्या मनासारखं होण्यासाठी काहीही करू शकते ही. स्वतःच्याच मुलाबद्दल बाहेर असं बोलताना लाज नाही वाटली ही ना? हॅलो. हा बोल बोल. हॅलो आहेस ना का ठेवलास फोन? हो आहे.
अरे म्हणजे मी काय म्हणतो, जे ऐकलेस ना ते एक मिनिट रमेश, हॅलो, हा हा हो हो येस डेफिनेटली या, जस्ट होल्ड ऑन हा प्लीज. हॅलो महेश, हा एका इम्पॉर्टंट क्लायंटचा फोन येतोय, मी तुला नंतर फोन करू का? आणि डोंट वरी, सगळं काही ठीक होईल. मी विक्रांतला जॉब दिला नाही आहे, तो परत तुझी कंपनी जॉईन करेल. अरे मुली विली हे सगळं क्षणिक असतं रे. चल मग डोंट वरी, ठेवतो मी फोन. हाय, तुझा काय प्रॉब्लेम आहे? का प्रॉब्लेम माझा नाही, प्रॉब्लेम तुझा आहे. अरे सगळं समोर आहे तरी तुला काहीच कसं दिसत नाहीये? सगळं दिसतंय मला, तू उगाच त्यांच्या मागे ना हात धुवून लागलीस. हो मी आज जे काही बघितलं ते तू बघितलं असतस ना, तर हे असं बोलायची हिम्मत केली नसतीस. आई अगं, तू जे बघितलंस ते खरं नव्हतं. काय काय माहितीये तुला विघ्नेश? मला सगळं माहितीये. मला मयुरीने फोन करून जे काही घडलंय ना ते सगळं खरं खरं सांगितलंय मला. तू उगाच पराचा कावळा करतेस. अगं जे घडलं ते ऍक्सिडेंटली घडलं, त्यात ना गौरवची चूक होती ना मयुरीची. विघ्नेश शुद्धीत आहेस का तू? हो शुद्धीतच बोलतोय मी तुझ्याशी. तू अजूनही त्यांचीच बाजू घेतोयस? आई मी कोणाची बाजू घेत नाहीये, जे घडले तेच सांगतोय मी. अरे तो गौरव मयुरीला मिठ्या मारत होता. अगाई नाही, तू तिथे चुकीच्या वेळेला पोहोचलीस आणि म्हणून तुला ते तसं दिसलं. छान, म्हणजे इथे सुद्धा माझाच गैरसमज झालाय असं म्हणायचंय ना तुला? हो. नाही विघ्नेश, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. पण मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. तू समजून न घेता हर्षच्या घरच्यांचा असाच अपमान करणार हे मला माहित होतं आणि तू तेच केलंस. विघ्नेश, अरे माझाच मुलगा आहेस ना तू? अरे त्या गौरवनी तुझ्या बहिणीच्या अंगावर हात टाकला हे ऐकून सुद्धा कसं रक्त खवळलं नाही तुझं? आई आई अगं, कसं समजावू मी तुला? समजावायची गरज मला नाही, तुला आहे. तुझ्या बहिणीची आता तुला काहीच काळजी उरली नाही का? अगं मला तिचीच काळजी वाटते ना म्हणून मध्ये पडतोय. नाहीतर तिच्या आबरूचे धिंडवडे काढत तू गावभर हिंडली असतीस. हो का? मग हे सगळं तू गौरवला ऐकवायला पाहिजे होतंस. अरे सटासट ठोबाडीत मारायला पाहिजे होतंस त्याच्या. आई मी हे तुला बोलतोय कारण मला माहिती आहे की यात गौरीची तीळ मात्र चूक नाही आणि तरीही तू त्याची लायकी काढून मोकळी झालीस. प्रत्येक वेळी मीच कशी चुकीची दिसते रे तुला? अरे कधीतरी आईची बाजू घेत जा. नाही घेऊ शकत कारण तू नेहमी चुकीच्याच बाजूला असतेस आणि जे बरोबर आहे ते बरोबरच आहे ना. आणि मला खात्री आहे हर्षूच्या घरातले कुणीही कधीही चुकीचं वागू शकत नाही. तूच त्यांना धाऱ्यावर कसं धरता येईल याची संधी शोधत असतेस. असो त्यांना नावं ठेवून त्यांची लायकी काढून तुझं पोट भरलं असेल ना तर प्लीज आता जा इथून. वा छान ट्रेनिंग दिले त्या गिरिजानी तुला, अगदी तिचीच भाषा बोलायला लागलायस. कळलं, सगळं कळतंय मला. विघ्नेश आता एक काम कर, मयेकर आडना वही लावून घे. हा हा मयुरी, डोंट वरी, इकडे सगळं ओके. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच काही नाही केलंय. हो हो गौरव, तू शांत हो बघू. कसं शांत होऊ ताई, तू बघितलंस का कशा बोलल्या त्या? गौरव माहिती आहे आम्हाला, तू कशाला पॅनिक होतोयस, नको टेन्शन घेऊस. त्यात जे काय बोलल्या ना ते तसं काहीच नव्हतं घडलं. खर तर मयुरीच घाबरून माझ्या जवळ आली होती. हो गौरव माहिती आहे आम्हाला. हे बघ, तुला आम्हाला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये, आमचा विश्वास आहे तुझ्यावर. ती बाई इतकं घाणेरडं बोलून गेली, तिला लाज नाही वाटली? निदान आपण आपल्या मुलीबद्दल बोलतोय याचा तर विचार करायचा. सुचित्रा अगं तू तरी शांत हो. अगं ताई तू मला का शांत करतेयस? आणि आई तू ऐकून का घेतलं तिचं? सरळ तोंडावर उत्तर द्यायला हवं होतं तिच्या. चिटल्या, त्यांचा एकेरी उल्लेख काय करते तू?
मग काय करू, तिला मान देत बसू आता? काही झालं ना तरी हर्षूच्या सासूबाई आहेत त्या. अगं म्हणून काय काही घाणेरडं बोलायचं का? आई मला सांग, तुला तरी पटलंय का हे? तू जरा गप बस. आई सुचित्रा, तुम्ही का प्रेशर वाढवताय? तू थांब आहे, हे असलं बोलण्याचा संस्कार नाही केले मी हिच्यावर. आई आपण जशास तसं उत्तर द्यायला हवं, मग ती बाई कोणी का असेना. सुचित्रा ताई माझं. सुचित्रा